चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज वाहक बद्दल माहिती जाणून घ्यायची. आपण यापूर्वी वाहक हा शब्द बस मध्ये वाचलेला असेल. वाहक काय करत असतो? आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचं कार्य करत असतो, म्हणून आपण त्याला वाहक असं म्हणत असतो. परंतु आपल्या इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये जो वाहक असतो तो इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं काम करत असतो. आपला जो वीज प्रवाह आहे तो एका ठिकाणाहून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी या वाहकाचा उपयोग केला जातो. तर मग आपण पाहूया सुरुवातीला वाहकाची व्याख्या. ज्या पदार्थातून प्रवाह वाहण्यास कमीत कमी विरोध होतो अशा अथवा ज्या पदार्थातून इलेक्ट्रिक करंट वाहून जाऊ शकतो अशा पदार्थाला वाहक असे म्हणतात. म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रिकल करंट फ्लो होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, वाहक असं म्हणतो. मग विजेचे वाहक कोणते? जे धातू आहेत, सर्वसाधारणपणे सर्वच धातू हे विजेचे काय आहेत, वाहक आहे. उदाहरणार्थ तांबे, ॲल्युमिनियम, लोखंड हे काय आहेत, विजेचे वाहक आहेत. कोणामधून चांगल्या प्रकारे वाहून नेला जातं, कोणामधून नॉर्मल कमी होतं, म्हणजे काही धातूंमध्ये लॉसेस जास्त होतात, ते कमी जास्त वाहून नेण्याचा प्रमाण आहे. परंतु प्रत्येक धातू हा वाहक आहेच. मग आता वाहक म्हणजेच कंडक्टर. मग याच्यामध्ये तीन प्रकार येतात. सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, सुपर कंडक्टर. ज्या कंडक्टरचा रेझिस्टन्स एका निश्चित तापमानावर 0° केल्विन किंवा 273° सेल्सिअस वर शून्य होतो तेव्हा त्या अवस्थेतील कंडक्टरला सुपर कंडक्टर असे म्हणतात. अशा अवस्थेत त्या कंडक्टरमध्ये पॉवर लॉस व व्होल्टेज ड्रॉप अजिबात होत नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्होल्टेज ड्रॉप किंवा पॉवर लॉस होत नाही असा जो कोणता कंडक्टर असेल तो असेल सुपर कंडक्टर. मग उदाहरणार्थ कोणता कंडक्टर आहे असा, सीसे, पारा हे जे काही आहेत हे सुपर कंडक्टरमध्ये मोडले जातात. आता जो दुसरा आहे तो आहे तुमचा सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर. ज्या पदार्थामधून प्रवाह वाहण्यास फार कमी विरोध होतो त्यास सुवाहक असे म्हणतात. याची वाहकता म्हणजेच कंडक्टिव्हिटी उच्च असते. उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इत्यादी सुवाहकाचा उपयोग ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन वायर्स व केबलमध्ये केला जातो. म्हणजे जे सुवाहक आहेत त्याच्यामध्ये आपण जनरली आपण जर केबल पाहिल्या तर आपल्याला ॲल्युमिनियम आणि तांबे याच दोन केबल जास्त आपल्याला पाहायला मिळतात. जरी चांदी हा सुवाहक असला तरी तो आपल्याला परवडणारा नाही, का तो किमतीने फार महाग आहे. मग आपण कधी वस्तू सिलेक्ट करत असताना ती आपल्याला सहज बाजारात उपलब्ध झाली पाहिजे, मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे, किंवा ती किमतीने स्वस्त किंवा आपल्याला परवडणारी पाहिजे, अशाच वस्तूचा आपण वापर करत असतो. म्हणून आपण बाजारामध्ये ॲल्युमिनियम आणि तांबे, ॲल्युमिनियमपेक्षा गुणवत्तापूर्वक जर म्हटलं तर मग तांबे असल्याने आपण तांब्याला प्राधान्य देतो आणि आपण आपल्या इलेक्ट्रिकल फिटिंगसाठी किंवा विद्युत प्रवाह नेण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी तांब्याचा वापर करत असतो. त्याच्यानंतर तिसरा आहे आपला मंद वाहक म्हणजे बॅड कंडक्टर. ज्या वाहकामधून प्रवाह वाहण्यास सुवाहकापेक्षा जास्त विरोध होतो त्यास मंद वाहक असे म्हणतात. आता मंद वाहकमध्ये मग कुठले येतात आपण ते पाहू. टंगस्टन, नायक्रोम, युरेका, कार्बन इत्यादी जे काही आहेत ते मंद वाहकामध्ये येत असतात. आता मंद वाहकाचा आपण उपयोग कुठे करतो आणि कशासाठी करतो? मग आपल्याला एखाद्या ठिकाणी उष्णता पाहिजे असेल तर आपण त्या ठिकाणी मंद वाहकाचा उपयोग करतो. का? ज्या ठिकाणी जास्तीत जास्त विरोध होऊन उष्णता निर्माण होते आणि उष्णतेचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. उदाहरणार्थ शेगडीची कॉईल असली तर मग त्या ठिकाणी काय करत असतो, आपण शेगडीच्या कॉईलला सप्लाय दिल्यानंतर ती काय करत असते, विरोध करत असते आणि विरोध झाल्याने हीट होते आणि हीट झाल्याने आपल्याला तिच्यापासून उष्णता मिळत असते. त्याच्यानंतर लाईट असतो. जर आपण CFL LED पाहिले तर आपल्याला ते जाणवत नाही, परंतु जर जुन्या आधीचे जे आपण 100 वॅट 60 वॅटचे जे बल्ब होते, 200 वॅटचे जे बल्ब होते त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याला एक तार दिसत होती बारीक स्प्रिंगसारखी, ती टंगस्टन या धातूपासून बनवलेली असते, तिला लाईटची फिलॅमेंट असे म्हणतात. मग त्या फिलॅमेंटला काय केलं जातं, विद्युत प्रवाह दिला जातो. ती काय करत असे, मंद वाहक असल्यामुळे ती जास्तीत जास्त विरोध करते आणि विरोध केल्यामुळे काय होतं, ते हीट होते आणि हीट झाल्याने ते काय करत असते, प्रकाश द्यायला सुरुवात होते.
त्यानंतर त्याचा रेग्युलेटरमध्ये रेजिस्टन्स म्हणून सुद्धा या केबलचा वापर केला जात असतो. आता चौथा मुद्दा आहे आपला, चौथा मुद्दा अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर. हे सेमीकंडक्टर काय करतात, काही कालावधीत म्हणजे काही ठिकाणी काही वेळेस प्रवाह वाहून नेतात, काही वेळेस उच्च विरोध करतात. आता पहा, जे पदार्थ विशिष्ट परिस्थितीत प्रवाह वाहण्यास कमीत कमी विरोध करतात व अन्य परिस्थितीत प्रवाह वाहण्यास जास्तीत जास्त विरोध करतात, म्हणजे कधी काही वेळेस ते अधिक विरोध करतात, काही वेळेस कमी विरोध करतात, मग असे जे पदार्थ आहेत त्याचा आपण अर्धवाहक असे म्हणतो. याचा उपयोग आपण इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये डायोड व ट्रान्झिस्टरसाठी केला जातो. उदाहरणार्थ जर पाहायला गेलं तर मग हे धातू कुठले, मग सिलिकॉन व जर्मोनियम हे जे आहेत हे आपले सेमीकंडक्टर आहेत, म्हणजेच अर्धवाहक आहेत.